खरीप हंगामात यंदा मुगाची लागवड कमी झाली होती, तसंच पिकाचं नुकसानही झालं होतं, त्यामुळे यंदा मुगाचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मुगाची आयातही वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या बाजारात मुगाला 6,800 ते 8,000 रुपये दर मिळतोय. गुणवत्ताधारक मुगाला सर्वात जास्त मागणी आहे. बाजारात काकडीची आवक कमी आहे, त्यामुळे काकडीच्या दरात वाढ झाली आहे. मोठ्या बाजार समित्या वगळता सध्या काकडीची बाजारातील आवक सरासरी 20 क्विंटलपेक्षाही कमी आहे, त्यामुळे काकडीला प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,500 रुपयांचा दर मिळतोय.